आणि यानंतर आता राज्यासाठी एक दिलासादायक अशी बातमी समोर येते आहे. महाराष्ट्रातील दररोज वाढणारी रुग्णसंख्या ही 21,000 इतकी कमी झाली आहे. राज्यामध्ये काल दिवसभरात 21,273 नव्या रुग्णांचं निदान झालंय आणि दिलासादायक बाब म्हणजे नव्या रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही अधिक आहे. दिवसभरात 34,370 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत आणि याबरोबरच राज्यातील एकूण ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या ही 3,01,041 इतकी झाली आहे. तर गेल्या 24 तासात राज्यामध्ये 425 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालाय आणि विविध जिल्ह्यांमधील सक्रिय रुग्णांच्या संख्येत सुद्धा घट होताना दिसतेय. पुणे जिल्ह्यामध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ही सर्वाधिक आहे आणि पुण्यात 43,889 रुग्ण आहेत. तर मुंबई पालिका हद्दीत आता हा आकडा 28,683 इतका झालाय. दरम्यान पेट्रोल आणि डिझेल दरवाढी विरोधात नवी मुंबईच्या नेरूळमध्ये काँग्रेसनं अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलंय. पेट्रोल पंपावर इंधन भरण्यात आलेल्या वाहन चालकांकडूनच दरवाढीविषयी बनवलेला केक कापून त्यांना गुलाबाची फुलं भेट म्हणून देण्यात आली आहे. इंधनाचे दर भडकत असतानाच वाहन चालक मौन का बाळगून आहेत असा सवालही काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलाय. हेच का आजचे दिन असा सवालही काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी उपस्थित केलाय. आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून एक अनोखं आंदोलन या ठिकाणी काँग्रेसनं केलं आहे. फूल देऊन इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसनं हे आंदोलन केलंय.